नमस्कार मित्रांनो, आपला प्रश्न आहे ए अधिक बीस बी अधिक सी याच्याशी सी अधिक ए अधिक बी बी अधिक सी आणि सी अधिक ए या तिघांच्या बेरजेचं गुणोत्तर दिलेलं आहे सहास सातास आठ. बघा सहास सातास आठ. जर ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा असेल तर सीची किंमत किती आहे असं विचारलेलं आहे. हा व्हिडिओ मी एका मित्राची रिक्वेस्ट आहे की या प्रश्नाचं त्याला अनालिसिस हवं आहे, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर आपण उत्तर कसं शोधायचं ते पाहू. बघा आपल्याला दिलेलं कंटेंट काय आहे, ए अधिक बी बी अधिक सी आणि सी अधिक ए या तिघांच्या बेरजेचं एकमेकाशी गुणोत्तर आहे सहा सातास आठ. तर आता गुणोत्तर आहे मग या तिघांच्या बेरजा काय असतील. जे गुणोत्तर आहे या तिघांनाही एका पटीतच गुणलं कोणत्याही संख्येनं तर त्यांच्या मूळ किमती येतात. तर बघा आता आपण काय करणार आहोत, आपण पहिल्यांदा लिहून घेऊ ए अधिक बी बरोबर सहा. सहा असणार नाही, कोणती तर पट असणार आहे, ती पट आपण एक्स ही मानू. हां आता बी अधिक सी, बी अधिक सी बरोबर सात एक्स आणि सी अधिक ए बरोबर आठ एक्स एक्स. बरं का, ए अधिक बी बरोबर सहा एक्स, बी अधिक सी बरोबर सात एक्स आणि सी अधिक ए बरोबर आठ एक्स. तर आता याच्यावर आता मी काय करू, या तिघांची बेरीज करू आणि हे किती होते बघू. बघा हा, या तिघांची जर बेरीज केली तर काय होणार आहे बघा. बघा आपण बेरीज करू, ए अधिक बी अधिक हे बी अधिक सी अधिक हे सी अधिक ए बरोबर काय होईल, सहा एक्स अधिक सात एक्स अधिक आठ एक्स. या तिघांची बेरीज केली तर बघा हा ए हा ए म्हणजे किती होतील, दोन ए अधिक हा बी आणि हा बी दोन बी अधिक हा सी आणि हा सी दोन सी बरोबर किती होईल, हे सहा आणि हे सात तेरा आणि हे आठ एकवीस एकवीस एक्स होईल. मग आता काय होईल, हा दोन कॉमन आहे तिघांच्यात, कॉमन बाजूला काढू, कंसात लिहू ए अधिक बी अधिक सी बरोबर एकवीस एक्स. मित्रांनो बघा इथं आल्यानंतर ए अधिक बी अधिक सी आहे, तर आपल्याला ए अधिक बी अधिक सी दिलेलं आहे. बघा इथं दिलेलं आहे ए अधिक बी अधिक सी, ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा. तर ही चौदा किंमत या ए अधिक बी अधिक सीच्या जागी आपण घालू, मग काय होईल बघा, दोन कंसात चौदा बरोबर इकडं आहे तसा एकवीस एक्स. आता काय होईल, या दोघांचा गुणाकार होईल अठ्ठावीस बरोबर, त्याच्यानंतर इकडं एकवीस एक्स. एक्स आणि एकवीस या दोघांच्यात गुणाकार असतो, हा इकडं आल्यानंतर काय होईल अठ्ठावीस भागिले एकवीस बरोबर एक्स. भाग दिला सात त्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस. तर मित्रांनो या एक्सची किंमत किती आली बघा, एक्सची किंमत आली या चार छेद तीन, चार छेद तीन इथे ब्रॅकेट करून ठेवतो मी. आपल्याला या सीची किंमत विचारलेली आहे, मग आता आपण काय करणार आहोत, एक्सची किंमत या एक्सची किंमत मिळालेली आहे याच्यावरून सीची किंमत शोधणार आहोत. आता कशी शोधणार आहोत बघा, ए अधिक बी अधिक सी आहे ना, ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा आहे, तर आपण ए अधिक बी यांची किंमत काय करू या समीकरणात घालू, म्हणजे सीची किंमत नाही घालू. आता ए अधिक बी बरोबर किती आहे बघा, ए अधिक बी बरोबर सहा एक्स आहे. एक्सची किंमत आपल्याला माहीत आहे की नाही, एक्सची किंमत आपल्याला माहीत आहे चार छेद तीन. बघा आता आपण इथंच करू, काय होणार आहे, सहा आहे तसा एक्सची किंमत घातली चार छेद तीन, या दोघांच्यात गुणाकार असतो सहा आणि एक्सच्या मध्ये, किती होईल तीन एक तीन तीन दुने सहा, मग काय होईल चार दुने आठ. ए अधिक बी ची किंमत किती आली आठ. आता ए अधिक बी ची किंमत आठ आपण या समीकरणात घालू, ए अधिक बी ची किंमत आठ इथं घातली अधिक सी आहे तसा बरोबर चौदा. आता सी बरोबर काय होईल, हा चौदा हा आठ इकडं अधिक आहे इकडं गेल्यानंतर वजा होईल, मग याच्यानंतर वजाबाकी झाली की चौदातून आठ गेले राहिले सहा, सीची किंमत मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो जर
आपल्याला ए आणि बी ची देखील विचारली असती किंमत ती देखील आपण या पद्धतीने काढता आली असती। मित्रांनो, हे ॲनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा आणि या पद्धतीचेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केले तर या पद्धतीचे छोटे छोटे ट्रिक देखील मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि समजून देखील ॲनालिसिस कोणत्याही गणिताचं पाठवत असतो। धन्यवाद।